नमस्कार, मी सुवर्णा जोशी। एंटरटेनमेंट मधल्या धमाल न्यूज, गॉसिप्स, फर्स्ट लुक, रिलीजेस अशा सगळ्या बातम्यांवर आहे आमचा स्पॉटलाइट। सो चला तर मग सुरू करूयात हा धमाकेदार एंटरटेनिंग शो स्पॉटलाइट। मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, पल्लवी जोशी या तिघांनी मिळून आणलंय एक प्रेमळ भेट। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा नवा सिनेमा भेटीला आलाय। या तिघांनाच आम्ही गाठलं आणि प्रेम म्हणजे काय हे त्यांच्याकडूनच जाणून घेतलं। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण प्रेम म्हणजे नक्की काय असतं, हे काय समीकरण आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलाय मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये। या फिल्मची स्टारकास्ट आता माझ्या बरोबर आहे। तुमच्या तिघांचंही झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत। सगळ्यात पहिले तर मृणाल, तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं हे शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटामधनं केलेला आहे आणि मला वाटतं प्रेमाची व्याख्या प्रत्येक माणूस स्वतःच्या परीने करायला बघतो पण त्याला ते काही जमत नाही। म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आणि आमचं काही सेम असतं का असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडेल अशी परिस्थिती आहे। आणि या चार आजच्या युगातल्या व्यक्तिरेखा आहेत, ते आपापल्या परीने प्रेम आणि लग्न किंवा नातं, एकंदर रिलेशनशिप्स याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या नादामध्ये काय काय होत आहे त्यांचं आणि प्रेक्षकांचं हे बघूया। सचिनजी, तुम्हाला विचारायला आवडेल, तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे? प्रेम म्हणजे अनेक गोष्टींचं मिश्रण आहे। आपल्याकडे प्रेमाची व्याख्या प्रत्येक वेळेला बदलत राहते आणि मला असं वाटतं की ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। म्हणजे आणि प्रेमाचे जे सगळे बदलते भाव आहेत त्या सगळ्यातनं आपल्याला जगता जगता जे अनुभव येतात त्या प्रोसेसलाच प्रेम म्हणतात असं मला वाटतं। आणि पल्लवी, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे प्रेम आहे। प्रेम माझ्या दृष्टीने एक पार्टनरशिप आहे। कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा गिव्ह अँड टेक असतो तेव्हाच ती रिलेशनशिप फोफावते। मग ती ते नातं कुणाचंही असो, मी माझ्या मुलावर जर प्रेम करते अतोनात प्रेम करते तर तोही माझ्यावर खूप प्रेम करतोय। तो जर उद्या म्हणेल की आय डोंट केअर फॉर यू अट ऑल, तर मग मी कशाला त्याचा विचार करेल? आतून वाटत असेल खूप, पण जे वाटतंय मला मनामध्ये ते प्रेम असेल का? इफ ही इज नॉट गोइंग टू केअर अबाउट मी, असे अनेक प्रश्न आपल्या मनात सुद्धा येतात अनेकदा। तर मला असं वाटतं की ही पार्टनरशिप आहे, 50-50 पार्टनरशिप आहे। अनेक वेळेला तुम्ही 70% देता परत तुम्हाला फक्त 30 मिळतात, 90 देता परत फक्त 10 मिळतात, कधी कधी तुम्ही फक्त 5 देता आणि 95 मिळतात, पण ॲट दी एंड ऑफ द डे यू शुड ॲव्हरेज आउट इट 50-50 आणि आय थिंक दॅट इज व्हॉट लव्ह इज ऑल अबाउट। आणि मी जर नाही म्हटलं आजकालची जनरेशन खूप वेगळी आहे असं वाटतं तुम्हाला प्रेमाच्या बाबतीमध्ये? म्हणजे क्विक अफेअर आणि क्विक ब्रेकअपची ही जनरेशन आहे आणि त्यांच्यासाठी हा चित्रपट खूप वेगळा ठरू शकेल असं वाटतं मला। डेफिनेटली हा चित्रपट करण्यामागची एक भूमिका अशी होती की आता आपण जर ऑब्झर्व केलं आजूबाजूला तर प्रेम आणि प्रेम फार फार लवकर होतं। म्हणजे ते 13-14-15 पासूनच सुरू होतं। जोपर्यंत लग्न हा विषय घरात सुरू होतो तोपर्यंत अनेक रिलेशनशिप झालेले असतात अनेक ठिकाणी आणि त्यामुळे समोरच्याला कसं जज करायचं, समोरच्या विषयीचा कॉन्फिडन्स, हे सगळे खूप घोळ आहेत सध्या तरुण पिढीमध्ये चाललेले। तरुण मुलांना आणि विशेषतः मुलींना लवकर लग्न करायचं नाहीये, लग्न करायच्या आधी त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, मग त्या नादामध्ये प्रेम निसटून जात आहे। किंवा लग्न झाल्यानंतर किंवा प्रेमात पडल्यानंतर माझ्या करिअरचं पुढे काय होणार हा एक सतत मनामध्ये प्रश्न आहे। तर एकूणच लग्नसंस्था आणि प्रेम हा सगळा प्रकार गेल्या 7-8-10 वर्षात खूप चेंज होतो आहे त्याच्यात आणि होत राहणार आहे इथून पुढे। याची नांदी कुठेतरी आता सुरू झालेली आहे आणि लवकरच पहिला प्रवेश सुरू होईल असं दिसतंय। विचार बदलले का?
तुमच्या गाण्याचं शूट होतं, त्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही सगळेजण डान्स वगैरे केले नाही तुम्ही सगळ्यांनी, तर तो अनुभव कसा होता सचिनजी काय सांगाल? नेक्स्ट सेकंड टाइम तुम्ही डान्स करताय का फिल्ममध्ये आता? नाही, सिनेमामध्ये सगळ्यात नवीन गोष्ट माझ्यासाठी होती की हे गाणं आम्ही सगळे गायलोय एकत्र, म्हणजे एकत्र म्हणजे आम्ही वेगळे गायलो आणि मला ह्या सगळ्या उत्तम गायिकांचं गाणं आधी ऐकवलं गेलं आणि मग ते मला असं म्हटलं की मिलिंद निंगळे की आता हे गायचं आहे आणि मला अजिबात गाता येत नाही, मला संगीताचं भान नाही, ज्ञान नाही, आणि पण मजा आली, म्हणजे तो एक नवीन अनुभव होता या निमित्ताने. आणि डान्स नाही, डान्सची हूल आहे. तिघे जण मिळून एक दोन ओळी होऊन जात आहेत ना आता, खूप मजा येईल ऐकायला. मला वाटतं पल्लवी लीड करेल कारण ती सर्वोत्तम गायिका आमच्यातली. खूप छान गाते ती, सगळ्यांनाच माहिती आहे. मग मध्ये ठेवूया माईक. 1 2 3 4. प्रेम 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 हा हा प्रेम ना प्रेम हा हा प्रेम 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 प्रेम. हे प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. फिल्मचं शूटिंग ऑलमोस्ट झालेलं आहे, अनुभव कसा होता काय सांगेल थोडक्यात? उत्तम अनुभव होता. मृणालचं पहिलं दिग्दर्शन होतं, मी तिच्याबरोबर खूप काम केलंय, पण ही कथा तिनंच लिहिली होती आणि ती दिग्दर्शिका होती. आता नट म्हणून मी अनेक कामं केली आहेत, पण दिग्दर्शिकेनी अगदी नेमकेपणानं ह्या सिनेमात तिला सांगता आलं कारण तो तिचा विषय होता आणि तर तो फायदा होता या सिनेमाचा. आणि ह्याच्यामध्ये मी अगदी असा आयडियल परिपूर्ण माणसाची भूमिका केली आहे त्याची. तमाम महाराष्ट्रातल्या महिलांनी प्रेमात पडावं म्हणून सचिननी काम केलं या चित्रपटात. तर त्यामुळे आणखीन आय कांट आस्क मोर. पल्लवी तुझा अनुभव कसा होता हे फिल्म करता? मस्त होता, मला खूप चांगला अनुभव होता. इनफॅक्ट फिल्म प्रेक्षकांनी बघितल्यानंतर त्यांना कळेल की सेटवरचं ॲटमॉस्फिअर जेव्हा छान असतं, जेव्हा केमिस्ट्री छान जमते, तेव्हा खरंच परफॉर्मन्सेस किती चांगले येतात. आणि मला असं वाटतं की जे पडद्यावर आम्ही जे काही काम करतो ते आम्ही किती ऑनेस्टली काम केलेलं आहे हे ऑडियन्सला समजतं, त्यांना कळतं आणि त्याच्यावरच परफॉर्मन्सेस जज होतात नेहमी. तर आम्ही इतकं सेटवरती इतकं छान कॅज्युअल ॲटमॉस्फिअर होतं आणि ते कसंही मेंटेन केलं मला माहिती नाही, कारण इतके असंख्य रोल ती एका वेळेला प्ले करत होती आणि असं असून सुद्धा ऑल ऑफ अस वर सो कम्फर्टेबल. सो त्यामुळे ही फिल्म, आम्ही आत्ता तेच म्हणत होतो की आपण शूटिंग कधी सुरू केलं, कधी सुरू केली कधी संपली कळलंच नाही खरं सांगायचं तर. आपल्या सगळ्यांमध्ये आता आपण गप्पा मारतोय फिल्मविषयी, पण आपल्या सगळ्यांमध्ये एक मिसिंग एलिमेंट आहे तो म्हणजे सुनील. तर त्याला मिस करताय की नाही प्रमोशन्स करताना सध्या? प्रचंड मिस करतोय त्याला. आणि त्याची कॅरेक्टर पण या फिल्म मधली अशीच आहे की ती वाट पाहायला लावते आणि नंतर हुरहुर लावून जाते, त्याच्यामुळे आजही तो तसंच करतोय. सगळं शूटिंग संपल्यावर तो सगळ्यात उशिरा येणार आहे आणि मला माझ्या या सगळ्या मित्रमैत्रिणींनी आणि सहकलाकारांनी खूप खूप छान काम केलं आणि इतकं सहज काम केलं की हा तुमचा आमचा चित्रपट वाटतो. ही कथा जेवढी तुमची आमची आहे, आपल्या घरात घडू शकेल, घडेल, आसपास घडते आहे अशी आहे, तेवढंच सहज काम त्यांनी केलं. कुठलाही अभिनिवेश त्याच्यामध्ये न करता, अतिरिक्त नाट्य न आणता, जसं मला पाहिजे होतं तसं काम केलंय. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्स अ लॉट. तर नक्कीच प्रेम म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल, अनुभवायचं असेल, तर हा पिक्चर नक्कीच बघायला हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह मुग्धा देशमुख, मुंबई.